पेट्रोलची टाकी तर रिकामी आहे. उबे, तू कार तर सगळं पेट्रोल संपूर्ण टाकलंस. मी तुझ्यावर विश्वास ठेवून ही कार इकडे सोडली होती आणि तुला चावी देऊन मी गेलो होतो. मला माझं पेट्रोल परत करी. काय, मी तर या कारला स्पर्श सुद्धा केला नाही. कोट, माझी सगळी टाकी भरलेली होती आणि आता पूर्ण रिकामी आहे. सांगितलं ना, मी काही नाही केलं. तूच केलं. मी नाही केलं. एवढं भांडण कशावरून सुरू आहे? अम्मा, बघ ना, मी विश्वास आणि उपीकडे माझी कार सोडून गेलो होतो आणि याने माझ्या कारचं सगळं पेट्रोल संपूर्ण टाकलं. अम्मा, खोटं बोलतोय. मी याच्या कारला स्पर्शही केला नाही. मग तर शोध घ्यावा लागेल की पेट्रोल गेलं कुठे. अय्यो, कसं अम्मा? स्टोरीने. स्टोरीने ते कसं? आधी ऐकून तर घे. हो हो अम्मा, ऐकवा ऐकवा. मला तर सत्य जाणूनच घ्यायचं. काय म्हणाला? स्टोरी. इट्स स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा. वेअर डिड इट गो? झाली बेस पूर्ण. काय करतो सुधांका? कोण? अरे घाबरतोस तरसा, जणू एखादी चोरीच केली आहेस तू. भास्कर, तू मी आणि चोरी होऊ शकत नाही पै पै जोडून. माहितीये माहितीये, म्हणूनच तर तुझ्याकडे आलोय. एक मदत हवी आहे. हा, नाणे मागायला तर माझ्याकडे नाही ना आला. अरे पण माझ्याकडे अजिबात नाणीच नाहीये. इच्छा असून सुद्धा मदत करू शकत नाही. अरे घाबरू नकोस, नाणी मागायला नाही, द्यायला आलो आहे. काय काय कर मग, पै पै जोडून. अरे थांब 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 थांब, आधी पूर्ण म्हणणं तर ऐकून. बोल 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 बोल. आता मी तीर्थयात्रेसाठी चाललो आहे. अबे चोरांचा काय भरोसा, जर रिकाम घर बघून दरोडा टाकला तर. म्हणूनच मी माझी सगळी नाणी तुझ्या जवळ सुरक्षित ठेवायला आलो आहे. हा तर फुकटची मदत घ्यायला आलाय माझ्याकडे. अरे पण नाण्यांच्या बाबतीत तर भाऊ भावाचा देखील नसतो. कुणास ठाऊक कधी कुणाची नियत फिरेल ते. अरे बाळा, अर्धा किलो गुळ देशील का? अरे आजीला गुळ दे ना. हा घ्या गुळ आणि ही घ्या उरलेली नाणी. आजीकडे चोरी लाज नाही वाटत. यांना त्यांची सगळी नाणी परत दे पै पै जोडून. अरे वा बाळा, तू माझं नुकसान होण्यापासून वाचवलंस. हे पाहून भास्करचा उडंकावर पूर्ण विश्वास बसतो. वा मित्रा, तू तर खूपच प्रामाणिक आहेस. मी ठरवलंय की माझी नाणी मी तुझ्या जवळच ठेवेन. ते तर ठीक आहे. अरे पण एवढा विचार न करता एवढी मोठी जबाबदारी देणं योग्य ठरणार नाही. मी तर म्हणतो की ही नाणी कुठेतरी लपवून ठेवूया पै पै जोडून. लपवून ठेवूया म्हणजे? म्हणजे अशा जागी ज्याची माहिती फक्त तुला असेल. जेव्हा तू परत येशील तेव्हा जाऊन काढून घे पै पै जोडून. ठीक आहे, पण लपवायचे तर लपवायचे कुठे? मला माहित नाही अशी एक जागा जी कोणी माणूसच काय हवा सुद्धा शोधू शकणार नाही. चल, ही ती जागा आहे. जा, एखाद्या झाडाखाली नाणी लपवून ठेव. मी इथेच थांबतो म्हणजे मला सुद्धा नाण्यांचा पत्ता समजणार नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं मित्र. ओ
झालं माझं काम मित्रा. झाड अगदी नीट लक्षात ठेव, कारण त्याचा पत्ता फक्त तुलाच माहिती आहे. हो हो, लक्षात राहील माझ्या. 6 महिने उलटून गेले. भास्कर त्याची यात्रा पूर्ण करून परत आला. माझी नाणी इथेच ठेवली होती, कुठे गेली? नक्कीच उडंकाना घेतली असे. या जागेबद्दल फक्त त्यालाच माहिती होती. उडंका, तिथे थैली नाहीये. उडंका, माझी नाणी कुठे आहे? कुठली नाणी रे? तीच नाणी जी थैली मध्ये झाडाखाली ठेवली होती यात्रेला जाण्याच्या आधी. ते मला कसं माहिती असेल? मी तसे पाहिले सुद्धा नव्हते की कुठल्या झाडाखाली नाणी लपवली होती ती पायी पायी जोडून. मग काय नाणी छू मंत्र झाली का? कसं माहिती असेल? जायचून. उडंकाने साफ नकार दिल्यानंतर भास्कर निराश होऊन निघून गेला. तेव्हा त्याला तीच म्हातारी आजी भेटली जी त्या दिवशी उडंकाच्या दुकानात आली होती. ती भास्करला त्रासलेला पाहून त्याच्या जवळ गेली. अरे काय झालं बाळा, खूपच त्रासलेला दिसतोयस तू. काय सांगू मी आजी तुम्हाला. त्याची सगळी गोष्ट ऐकून म्हाताऱ्या आजीने भास्करची मदत करायचा विचार केला. बाळा, अरे ऐक ना. अरे बाळा, तू तर खाली पडलास. अरे आजी, याला पडणं नाही घसरणं म्हणतात पाय पाय जोडून. तुम्हाला काय हवंय ते सांगा बघू. माझा मुलगा तीर्थयात्रेला गेला होता, इतके महिने झाले पण परत आलाच नाही. खूपच काळजी वाटतीये. तू प्रामाणिक आहेस म्हणूनच मी तुझ्याकडे आलीये. ठीक आहे, सांगा. मी माझ्या मुलाला शोधायला जातीये, म्हणूनच माझी नाणी तुझ्याकडे सुरक्षित ठेवायला आले होते. माझा इतर कुणावर विश्वास नाहीये. पण आजी, नाण्यांच्या बाबतीत आजकाल तर भाव देखील भावाचा नसतो. कुणास ठाऊक कधी कोणाची नियत फिरेल ते. पण माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे, तुम्ही माझ्या सोबत चला पायी पायी जोडून. आजी, तुम्ही इथेच कुठल्या तरी झाडाखाली तुमची नाणी लपवून ठेवा ज्याच्या बद्दल फक्त तुम्हालाच माहिती असेल. आणि हो, कुठलं झाड हे मात्र नक्की लक्षात ठेवा, तो पर्यंत मी इथेच उभा राहतो. आजी, इथून जाताच नाणी माझी होतील पायी पायी जोडून. वाव डनका, काय डोकं चावलेस तू. भास्कर, तू इथं? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला समजलंय, तूच माझी नाणी चोरली आहेस. आण माझी नाणी परत, नाहीतर मी महाराजांकडे तुझी तक्रार करेन. भास्करचं महाराजांकडे जाण्याचं म्हणणं ऐकून उडंका घाबरला आणि त्याने नवीन नाटक सुरू केलं. नाही 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 नाही, आधी माझं ऐकून तर घे मित्रा. आज जेव्हा तू मला सांगितलंस की तुझी नाणी झाडाखालून गायब झालीये, तेव्हा मी इथपर्यंत आलो आणि मला तुझ्या नाण्यांची थैली एका झाडा मागे पडलेली सापडली. नक्कीच हे उंदरांचं काम आहे. अच्छा, हा, ही घे तुझी नाणी. अरे बाळा, तू तू तीर्थयात्रेहून परत कधी आलास? माझा मुलगा अजूनही परत आलेला नाही, इतके दिवस होऊन गेले. आजी,
तुमचा मुलगा येतच असेल, तुम्ही काळजी करू नका, मी भेटलो होतो त्याला। असं का? तू माझ्या यात्रेचा खर्च वाचवलास, आता ही नाणी मी माझ्या मुलाच्या स्वागतासाठी खर्च करेन। गेली नाणी माझी पाय पाय जोडून। कशी वाटली स्टोरी? तुमची स्टोरी कधी खराब असू शकते का अम्मा? आणि भोलारामची मिठाई कशी होती? ती सुद्धा तुमच्या स्टोरी प्रमाणे खूप छान होती अम्मा, खाऊन मजा आली। पण तुम्हाला कसं माहित? डस्टबिन मध्ये पडलेल्या रिकाम्या मिठाईच्या डब्यावरून। अच्छा, म्हणजे माझ्या कारने शहरात भोलारामची मिठाई आणायला गेला होतास, तुझ्या मिठाईच्या नादात माझं पेट्रोल संपवलं। अरे बाला, मी तर तुझ्यासाठीच मिठाई घ्यायला गेलो होतो, आणि अम्मा आता तर मी पेट्रोलच भरायला जाणार होतो, पण त्या आधीच हा आला। मी भरेन ना पेट्रोल, पण त्या आधी मिठाई खा आणि शांत हो माझ्या मित्रा। If you like this video, subscribe to our channel, Murti Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवते चाखते गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते। आले जमी आंबट गोड घेऊनी, चुलबुली मुलगी मी आहे आजी बाई, चुलबुली मुलगी मी आहे आजी बाई। घरची कहाणी खिड़की।